मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या NMMS या परीक्षेची तयारी करत असताना सामान्य विज्ञान या विषयांतर्गत येणारा आरोग्य आणि रोग या घटकावर आधारित पहिल्या 17 प्रश्नांचा अभ्यास आपण मागील व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी केला. आज आपण ह्या भागात पुन्हा एकदा आरोग्य आणि रोग ह्या घटकावर आधारित प्रश्न क्रमांक 18 ते 37 या प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत. व चला जाऊया प्रश्न 18व्याकडे. खालीलपैकी कोणत्या डासाचे वास्तव्य प्रदूषित पाणी गटारे येथे आढळते? ॲनाफिलिस, क्युलेक्स, एडिस यापैकी सर्व. तर बघा, ॲनाफिलिस डासाची पैदास किंवा वास्तव्य गटार आणि प्रदूषित पाण्यात होतं. क्युलेक्स नावाच्या डासाची पण पैदास वास्तव्य तिथंच होतं. एडिस सुद्धा म्हणजे वरील यापैकी सर्वच्या सर्व डासांचं वास्तव्य प्रदूषित पाणी आणि पोल्युटेड वॉटर आपण ज्याला म्हणतो ते आणि गटार या ठिकाणी होत असतं. हवेमार्फत पसरणारा रोग कोणता? अतिसार, विषमज्वर, क्षय आणि कावीळ. तर बघा, अतिसार, विषमज्वर, क्षय आणि कावीळ, तर क्षय हा हवेमार्फत पसरणारा आजार म्हणून ओळखला जातो, कारण बाकीचे जे आहेत ते पाण्यामार्फत पसरणारे आजार त्या ठिकाणी म्हणून ओळखले जातात. रेबीज या रोगाचे विषाणू मज्जातंतूंद्वारे वाटे टिंबटिंबमध्ये प्रवेश करतात, हृदयामध्ये, फुफ्फुसामध्ये, यकृतमध्ये, मेंदूमध्ये. तर रेबीज आजाराचे जे विषाणू असतात ते मज्जातंतूंद्वारे आपल्या मेंदूमध्ये प्रवेश करतात. प्रश्न 21वा, टिंबटिंब हा रोगाचा संसर्ग डुक्कर तसेच माणसाद्वारे होतो. रेबीज, एड्स, डेंगू आणि स्वाईन फ्ल्यू. तर स्वाईन फ्ल्यू नावाचा जो काही आजार आहे, रोग आहे, याचा संसर्ग डुक्करच्या संसर्गात आल्यामुळे किंवा माणसाच्या संसर्गात आल्यामुळे होतो. प्रश्न 22वा बघा, पाणी प्रदूषणामुळे कोणता विकार होत नाही? अतिसार होतो, कावीळ, विषमज्वर आणि मधुमेह. तर मधुमेह होत नाही, बाकी सर्व आजार पाणी प्रदूषणामुळे म्हणजे पोल्युटेड वॉटरमुळे त्या ठिकाणी होतात असं आपण सांगू शकतो. आणि मधुमेह हा रक्ताचा आजार असल्याकारणाने, आपल्या शरीरांतर्गत त्याची निर्मिती होत असल्याकारणाने तो एका पिढीकडनं दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होणारा आजार म्हणून ओळखला जातो. जीवाणू विब्रिओ कॅलरीमुळे टिंबटिंब हा रोग होतो. क्षय, कावीळ, पटकी आणि हगवण. तर जीवाणू विब्रिओ कॅलरीमुळे त्या ठिकाणी पटकी नावाचा आजार त्या ठिकाणी होत असतो. टिंबटिंब या देशात स्वाईन फ्ल्यू या आजाराची मार्च 2009 प्रथम बाधा झाली. अमेरिका, भारत, जर्मनी, मेक्सिको. तर मेक्सिको ह्या देशात मार्च 2009 सर्वात अगोदर स्वाईन फ्ल्यू नावाच्या आजाराची बाधा असलेला रुग्ण आढळून आला. 25वा प्रश्न, हृदयरोग म्हणजे हार्ट अटॅकवर प्राथमिक उपचार करताना प्रथम टिंबटिंब या क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी फोन करावा? 100, 101, 108, 104 तर 108 ह्या टोल फ्री क्रमांकावर आपण त्या ठिकाणी रुग्णवाहिकेची मागणीसाठी फोन करू शकतो. प्रश्न 26वा बघा, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे व राष्ट्रीय संचारी रोग संस्था दिल्ली येथे कोणत्या रोगाच्या निदानासाठी प्रयोगशाळेत तपासणीची व्यवस्था केलेली आहे किंवा व्यवस्था आहे? एड्स, स्वाईन फ्ल्यू, डेंगू आणि रेबीज. तर आपल्याला माहीत असलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय विषाणू संस्था विज्ञान संस्था पुणे आणि राष्ट्रीय संचारी रोग संस्था दिल्ली या ठिकाणी प्रयोगशाळेत स्वाईन फ्ल्यू या आजाराच्या निदानासाठी तपासण्याची व्यवस्था केलेली आहे. प्रश्न 27वा बघा, मधुमेहाची कारणे खालीलपैकी आहेत. 1, गटात न बसणारा शब्द ओळखा. मानसिक ताणतणाव, अनुवंशिकता, अति प्रमाणात तंबाखू, गुटखा किंवा गुटखा आणि अतिलठ्ठपणा. मधुमेहाची कारणं आहेत, मानसिक ताणतणाव सुद्धा आहे, हे अनुवंशिक सुद्धा आहे, अतिलठ्ठपणा सुद्धा मधुमेहाचं त्या ठिकाणी कारण आहे. तर अति प्रमाणात तंबाखू किंवा गुटखाचं सेवन करणं
हे मधुमेहाचं कारण म्हणून ओळखलं जात नाही. प्रश्न 28वा, योग्य अशी जोडी लावा. पहिल्यांदा कारणे आहेत अतिप्रमाणात धूम्रपान, मानसिक ताणतणाव, कर्करोग, ए कर्करोग रोग आहे, बी मधुमेह. लक्षणं आहेत मूत्रविसर्जनास वारंवार जाणे आणि स्तनात गाठी त्या ठिकाणी निर्माण होणे. तर यामध्ये लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची जोडी कोणती, एक ए एक म्हणजे एक ए एक अशी, त्यानंतर एक दोन एक ए दोन, त्यानंतर दोन बी एक, दोन बी आणि एक, तीन एक बी एक, दोन ए दोन, त्यानंतर एक बी दोन आणि दोन ए एक. तर या ठिकाणी अति प्रमाणात धूम्रपान, मानसिक ताणतणाव, मानसिक ताणतणाव, मधुमेह आणि रक्तात गाठी निर्माण होणे हा क्रम योग्य आहे. म्हणजे ज्याचा अर्थ असा 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबरचं, पर्याय क्रमांक 2. एकाचं उत्तर आहे 1, दोनाचं 1 ए आणि 2 बरोबर, आणि दोनाचं बी 1 आहे, दोनाचं बी आणि 1 मूत्रविसर्जनास वारंवार येणे. प्रश्न क्रमांक 29 येऊया. पंतप्रधान जन औषध योजना म्हणजे ज्याला जनरिक मेडिसिन असं आपण म्हणतो, टिंबटिंबल हा भारत सरकारने जाहीर केली 1 जून 2015, 1 जुलै 2015, 1 जून 2016, 1 जुलै 2016. तर या ठिकाणी जेनेरिक मेडिसिन ही जी स्कीम आहे ही पंतप्रधान जन औषध योजना म्हणून ओळखली जाते आणि ही योजना 1 जुलै 2015 भारत सरकारने जाहीर केली. प्रश्न 30वा, जागतिक रक्तदान दिन टिंबटिंब ह्या दिवशी साजरा करतात. 7 एप्रिल हा आरोग्य दिवस आहे, 14 जून, 29 सप्टेंबर आणि 14 नोव्हेंबर. तर जागतिक रक्तदान दिन हा 14 जून या दिवशी त्या ठिकाणी साजरा केला जातो. हृदयविकार उपचार करण्यासाठी वापरण्यात न येणारी उपचार पद्धती कोणती, वापरण्यात न येणारी एंजियोप्लास्टी वापरली जाते, औषध हार्ट ओपन हार्ट सर्जरी वापरली जाते, हृदय प्रत्यारोपण वापरली जाते, तर रसायनोपचार ही पद्धत कॅन्सरसाठी त्या ठिकाणी वापरली जाते ज्याला आपण केमोथेरपी म्हणून ओळखतो. प्रश्न 32वा, एड्स रोगाचं निदान करण्यासाठी रक्ताची खताची नाही रक्ताची कोणती चाचणी केली जाते, तर एलिसा चाचणी केली जाते. मागील एका प्रश्नात या ठिकाणी आपण बघितलं, हा प्रश्न 2020 आलेला आहे. बघा, जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण असणारा देश कोणता, हा पण प्रश्न आपला मागे झाला, हा 2020 विचारला गेला आहे. भारत या देशात मधुमेहाचं रुग्ण सर्वात जास्त असतात. पुढीलपैकी चुकीचं विधान कोणतं, 2021 हा प्रश्न आलेला आहे. बघा, पहिलं विधान आहे क्षय या रोगासाठी डॉट हा उपचार पुणे पूर्ण व नियमित घ्यावा, हा हे विधान तंतोतंत बरोबर आहे. अतिसार या रोगासाठी जलसंजीवनी ORS घेतली जाते, हे पण बरोबर आहे. पटकी या रोगासाठी कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी, हे पण बरोबर आहे. तर विषमज्वर या रोगासाठी BCG लस टोचून घ्यावी, हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 4 आपण या ठिकाणी या गटात न बसणारा पर्याय म्हणून विधान चुकीचं आहे असं आपण सांगू शकतो. प्रश्न 32वा, पुढीलपैकी हृदयविकार हार्ट डायसिस TCHS या रोगाचं कोणतं लक्षण नाही, लठ्ठपणा आहे, छातीत असह्य वेदना होणं हे पण आहे, घाम येणे हे पण होणे, अस्वस्थता कंप जाणवणे हे पण आहे. म्हणजे या ठिकाणी कुठलाच पर्याय चुकीचा नाही म्हणून हा प्रश्न चुकीचा गणला गेला आहे. 2021 परीक्षेत हा विचारला गेला आहे, हा प्रश्न त्या ठिकाणी रद्द करण्यात आलेला होता कारण हे सगळेच्या सगळे हृदयविकाराचं लक्षण म्हणून ओळखले जातात. 36वा प्रश्न बघा, जो 2022 म्हणजे मागील परीक्षेत विचारला गेला होता, कॅन्सरच्या उपचारासाठी टिंबटिंब ही औषधी वनस्पती वापरतात. 2022 अडुळसा सिंकोना कडुनिंब सदाफुली, तर सदाफुली ही औषधी वनस्पती कॅन्सरच्या उपचारासाठी वापरली जाते.
37वा प्रश्न बघा, हत्ती रोग या टिंबटिंब या डासाच्या माधेमुळे होते? हत्ती रोग हा प्रश्न आपण बघितला जोड्या लावामध्ये, एनाफिलिस क्यूलेक्स एडिस इजिप्ती आणि डेन एक, तर क्यूलेक्स नावाच्या डासाची माधी चावल्यामुळे हत्ती रोग हा आजार त्या ठिकाणी होऊ शकतो। तर आज आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आरोग्य आणि रोग या सामान्य विज्ञानातील घटकावर आधारित सरावासाठीचे काही प्रश्न समजून घेतले। विद्यार्थी मित्रांनो आपल्यापैकी कोणी नवीन असेल तर इयत्ता आठवीच्या, इयत्ता पाचवीच्या आणि इयत्ता आठवीच्या, इयत्ता आठवी NMMS, इयत्ता आठवी आणि इयत्ता पाचवी स्कॉलरशिप या विषयाशी संबंधित गणित विज्ञान आणि बुद्धिमत्ता या विषयाचे संपूर्ण घटकावर आधारित व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहेत। यूट्यूब चॅनलला भेट द्या, व्हिडिओ पहा, आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।